नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण आपण बारावी बोर्डाची इंग्रजीची परीक्षा देणार आहात आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला अतिशय महत्त्वाच्या गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर ऐंशीपैकी पैकी ऐंशी गुण मिळणार याची खात्री हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला मी देतोय जेव्हा आपल्याला परीक्षा सुरू झाल्याबरोबर एक परीक्षा हॉलमध्ये उत्तरपत्रिका अठ्ठावीस पेजेसची मिळते किती पेजेसची उत्तरपत्रिका असते अठ्ठावीस पेजेसची ज्याच्यामध्ये पहिल्या पानावर आपल्याला काही माहिती लिहावी लागते जसं की इथं तुमचा जो सीट नंबर, तो नंबर रहे रहे आहे जा। जा तो सीट नंबर तुम्हाला इथं अंकामध्ये लिहून काढायचा आहे तिकीटवर बघायचा आणि इथं व्यवस्थित लिहून काढायचा त्याच्या खाली लगेच तुम्हाला इथं तोच सीट नंबर अक्षरामध्ये लिहून काढावा लागतो त्याच्यानंतर मग तुम्हाला इथं या ठिकाणी स्वाक्षरी करायची आहे इथं तुमची जी स्वाक्षरी असेल ती स्वाक्षरी तुम्ही इथं करायची त्याच्यानंतर तुमचे जे पर्यवेक्षक या ठिकाणी स्वाक्षरी करतील पर्यवेक्षकांची स्वाक्षरी या ठिकाणी त्याच्यानंतर त्याच्या खाली गेल्यावर तुम्हाला इथं केंद्र क्रमांक लिहून काढायचा आहे इथं बघा सेंटर नंबर इथं चार अंकी जो तुमच्या हॉल हो हॉलटिकीटवर रिसिटवर जो केंद्र क्रमांक आहे तो केंद्र क्रमांक तुम्हाला या ठिकाणी लिहून काढायचा आहे व त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं ही जी जागा दिलेली आहे ती जागा ताकस्या आहे बारकोड चिटकवण्यासाठी तुमचा सीट नंबर त्याच्यावर केंद्र क्रमांक बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये असतात इथं हा बारकोड तुम्हाला या ठिकाणी चिटकवायचा आहे <coughs> व्यवस्थित चिटकवायचा काळजी घ्यायची कारण तो त्याला पाठीमागच्या बाजूला डिंक असतो तो इकडं तिकडं चिटकण्याची शक्यता असते म्हणून तो जो चिटकवत असताना व्यवस्थित चिटकवावा सगळ्या गोष्टी लिहून झाल्यावर परीक्षा संपत आल्यावर शेवटी अर्ध्या तासापूर्वी तुम्हाला एक स्टिकर दिलं जातं बारकोड होलो स्टिकर तुम्हाला होलो क्रॉप स्टिकर या ठिकाणी व्यवस्थितपणे इथं हे बघा असं बारकोड स्टिकर दिलं जातं इथे या ठिकाणी तुम्हाला ते बारकोड होलो क्रॉस स्टिकर व्यवस्थित इथं चिटवायचं आहे परीक्षा संपत आल्यावर एक अर्धा तास अगोदर या ठिकाणी तुम्हाला ते होलोक्राफ्ट स्टिकर चिटकवायचं काळजी घ्या आणि इथं फक्त यू आय डी कोडची जागा असते इथं जरा बारकोड चिट बारकोड स्टिकर चिटकवत असताना काळजी घ्या या ठिकाणी तुम्ही काहीही चिटकवायचं नसतं हा पेपर झाल्यानंतर मग परीक्षा केंद्रावरील जे परीक्षा केंद्रानंतर नंतर पुढं पेपर जातात त्या ठिकाणी हे इथं कस्टडीमध्ये इथं तुम्हाला बारकोड तुमच्या पेपरवर चिटकवला जातो तसंच तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी आता सेट कोड तर नाही त्याच्यामुळं हा रखान तुम्हाला येणारच नाही ही मॉडल पत्रिका नवनीची असल्यामुळं तिथं जुन्या पद्धतीला बारकोड होत इथं सेट कोड होता त्यावेळेस ते सेट कोड इथं लिहावा लागायचा इथं तुम्हाला तो विषय तुमचा लिहायचा आहे जो तुमचा विषय असेल समजा इंग्रजी इंग्लिश ई एन जी एल आय एस एच इंग्रजी इंग्लिश असं लिहून काढायचं त्याच्यानंतर पेपर पहिला असं लिहा त्याच्यानंतर तुमचा जो पेपर ज्या दिवशी आहे त्या दिवसाचा दिनांक या ठिकाणी इथं तुम्हाला व्यवस्थितपणे लिहायचा आहे आणि इथं उत्तर लेखनाची भाषा कोणती भाषा आहे तुमची उत्तर लेखनाची इंग्लिश म्हणून तिथं तुम्हाला इंग्लिश असं लिहायचं आहे उत्तर लेखनाची भाषा आणि इथं बाजूला जो भाग दिसतो आहे या ठिकाणी तुम्हाला काहीही लिहायचं नाही आणि हो इथं मेन बुक एक असते तुमची त्याच्यानंतर तुम्ही जर सप्लिमेंट समजा दोन घेतल्या तर इथं दोन आकडा लिहायचा हा एक आणि हा दोन बरोबर इथं किती होईल तीन इथं खाली तुम्ही काही करायचं नाही हा सोडवलेला पेपर असल्यामुळं इथं आपल्याला पहिल्या प्रश्नाला किती गुण पडले दुसऱ्या प्रश्नाला किती पडले तिसऱ्या चौथ्या आणि एकूण पाच प्रश्न आहेत पाच प्रश्नांचे इथं गुण एक्झामिनरने इथं दिलेले आहे ते इथं लिहिलेलं आहे इथं तुम्ही काही लिहायचं नसतं चला आपण आता पुढं जाऊया त्याच्यानंतर बघा हे पहिलं पान दुसऱ्या पानावर काय असतंय विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ज्या आवश्यक सूचना असतात त्या सूचना इथं दिलेल्या असतात त्या सूचना तुम्ही पेपर आपल्या हातात पडल्याबरोबर वाचून घ्याव्यात आणि मग आपलं सुरू होतं पेज क्रमांक तीन इथं वर मार्जिनच्या वर इथं जे रकाने दिलेले असतात त्या रकान्यामध्ये तुम्ही काहीही लिहायचं नाही पेपर तपासणारे ना जे एक्झामिनर असतात एक्झामिनर इथं लिहित असतात प्रश्न क्रमांक उपप्रश्न क्रमांक आणि त्यांना मिळालेले गुण तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमच्या उत्तरपत्रिकेवर एक रेश दिलेली असते मार्जिन उभी इथं तुम्ही दुसऱ्या दोन रेषा ओढून घ्या त्याच्या उजव्या बाजूला एक आणि डाव्या बाजूला एक आणि तुम्ही ज्यावेळेस प्रश्नपत्रिकेतले प्रश्न क्रमांक उत्तरपत्रिकेत टाकणार आहात तेव्हा इथं एक चौकोन दिलेला असतो प्रक्र म्हणजे प्रश्न क्रमांक किंवा क्वेश्चन नंबर दिलेला असतं तिथं प्रश्न पहिला ए असं लिहा त्याच्यानंतर मग आपल्या ॲक्टिव्हिटी आहेत ए वन ॲक्टिव्हिटी जे असेल ती आणि त्याच्यापुढं डॅश करा डॅश तो प्रश्न लिहित बसू नका प्रश्न पहिला ए आणि त्याच्यातली पहिली ॲक्टिव्हिटी ए वन आणि त्याच्यामध्ये इथं कंप्लीट द सेंटेन्स प्रश्नपत्रिकेमध्ये काय प्रश्न होता कम्प्लीट सी ओ एम पी एल ई टी ई कंप्लीट द -E -E, सेंटेन्स आणि मग ते विधानं पूर्ण केलेली इथं लिहिलेली आहेत पहिल्याचा पर्याय डी बरोबर होता दुसऱ्याचा ए बरोबर होता तिसऱ्याचा बी बरोबर आहे आणि चौथ्याचा बी हे चारही उत्तर बरोबर आल्यामुळे इथं चारही प्रश्नांना राईट केलं आहे आणि दोन मार्क दिलेले तुमचा जर समजा एकच बरोबर आला तर प्रत्येक प्रश्नाला किती गुण आहे अर्धा म्हणून प्रत्येक ठिकाणी जिथं बरोबर येईल तिथं तुम्हाला अर्धा गुण दिला जातो म्हणून असं सुटसुटीत एक वाक उत्तर लिहिल्यावर त्याच्याखाली एक ओळ रिकामी सोडा आता त्याच्यानंतर ए वन ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर लगेच तुम्हाला तिथं ए टू ॲक्टिव्हिटी लिहून काढायचं ए टू आता ह्या विद्यार्थ्यानं लगेच उत्तर पुढे लिहिलंय तुम्ही लिहू शकता किंवा मग त्याच्यापुढं डॅश करायचं डॅश आणि खाली इथं ए एन एस लिहायचं कुठं इकडं ए एन एस एन एस म्हणजे आन्सर आणि इथून पुढं तुम्ही तुमचं जे उत्तर असेल जसं विचारलं त्याला अनुसरून इथं लिहू शकता इथं उत्तर व्यवस्थित लिहिलं आहे म्हणून या विद्यार्थ्याला इथं दोनपैकी दोन गुण मिळालेले आहेत त्याच्यानंतर ए थ्री ॲक्टिव्हिटी असते ए थ्री ॲक्टिव्हिटी वर सांगितल्याप्रमाणे ए थ्री असं लिहा इथं डॅश लिहा आणि त्याच्या खाली तुमचं जे उत्तर तो आहे तो तुम्ही लिहून काढायचं आहे त्याच्यानंतर प्रश्न चौथा ए फोर ॲक्टिव्हिटी जी असते ती ए फोर ॲक्टिव्हिटी इथं दिलेली आहे आणि ह्या ए फोर ॲक्टिव्हिटीचं उत्तर तुम्हाला इथं लिहायचं आहे मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे ए फोर ॲक्टिव्हिटी ही पर्सनल रिस्पॉन्सवर आधारित असते पी ई -E आर -E -E -E. एस ओ एन ए एल पर्सनल रिस्पॉन्स आर ई एस ई ओ एन एस ई ही ॲक्टिव्हिटी पर्सनल पर्सनल रिस्पॉन्सवर आधारित असते म्हणून तुम्हाला याचं उत्तर उतार्यातून न लिहिता तुमच्या मनानं दिलेल्या विषयाला अनुसरून पाच ते सहा ओळीमध्ये उत्तर लिहावं लागतं लक्षात ठेवा कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी तुम्हाला तुमचं उत्तर उतार्याच्या आधारे लिहायचं नाही कशाच्या आधारे उतार्याच्या आधारे उत्तर लिहायचं नाही तुम्हाला जे पूर्वज्ञान आहे त्या उतार्याशी संबंधित आलेली माहिती जर पर्यावरणावर आधारित उतारा असेल तर पर्यावरणाशी संबंधित एखादं तुमचं मत या ठिकाणी विचारलं ज मग तुम्ही या ठिकाणी तुम्हाला जे माहिती आहे त्याला अनुसरून पाच ते सहा ओळीमध्ये त्याचं उत्तर इथं स्वतःच्या मनाने लिहायचं जर उत्तर येत नसेल तर इथं काहीही उत्तर नाही लिहिलं तरी चालेल उत्तर लिहू नका येत नसेल तर पण उतार्यातील एकही ओल्ड लिहून काढू नका ज्याच्यानंतर आपण जातो पुढच्या पेजेसकडं ज्याच्यामध्ये हा ए फोरचं उत्तर झाल्यानंतर ए फाईव्ह हा असतो ग्रामरवर आधारित म्हणजे लँग्वेज स्टडी तुम्ही या ठिकाणी काय करायचं ए फाईव्ह लिहून काढायचं ए फाईव्ह ए फाईव्ह इथं काय असतं ए फाईव्हमध्ये तुम्हाला व्याकरणाचे व्याकरणाचे किती वाक्य असतात दोन वाक्य या दोन मार्क असतात आणि तिथं तुम्हाला लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे तुम्हाला मी प्रश्नपत्रिका दाखवतो इथं मी आपल्यासाठी ज्या प्रश्नपत्रिकेतील किंवा ॲक्टिव्हिटी शीटमधील उत्तरं सांगितली जात आहे ती प्रश्नपत्रिका ती ॲक्टिव्हिटी शीट तुमच्यासमोर आणलेली आहे बघा इथं पहिल्या धड्यातील उत्तर आलेला आहे तुम्हाला मी मगाशी सांगितलं होतं की आपल्याला इथं ही जी ए वन ॲक्टिव्हिटी आलेली आहे वन ॲक्टिव्हिटीमध्ये विधानं पूर्ण करायची चूज द करेक्ट वन आणि तुम्ही इथं त्यांची उत्तरं लिहायची आहेत त्याच्यामध्ये बघा एक गुरु नायक कन्सल्ट ॲस्ट्रोलॉजर बिकॉज ही वॉन्ट टू काय उत्तर होतं डी गेट द आन्सर टू अ स्पेसिफिक क्वेश्चन तसंच दुसऱ्याचं उत्तर तिसऱ्याचं चा उत्तर चौथ्याचं चा उत्तर काय होतं ते आपल्याला मी सांगितलेलं आहे तर अशा प्रकारची ही प्रश्नपत्रिका आपली शीट आहे त्याच्यानंतर दुसरा प्रश्न ए टू ॲक्टिव्हिटी ए थ्री ॲक्टिव्हिटी ए फोर ॲक्टिव्हिटीचं झालं आहे आपल्याला मला समजावून सांगायचं ते व्याकरण ए फायव ॲक्टिव्हिटी ए फायू ॲक्टिव्हिटीमध्ये काय असतं व्याकरणाची वाक्य असतात काय असतं तिथं व्याकरणाची वाक्य काय असतात तिथं व्याकरणाचे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिले जातात तिथं ए फायू आणि सूचना असते डू ॲज डायरेक्टेड इथं एक वाक्य दिले काय वाक्य दिले आय शुड हॅव बीन डेड इफ सम पासर बाय हॅड नॉट चेंज र टू स्टॉप टू पीप इन टू द वेल यूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ द निगेटिव्ह फॉर्म ऑफ द सेंटेन्स मित्रांनो लक्षात ठेवा तुमचा अभ्यास असो नसो या प्रश्नाचं उत्तर लिहिल्याशिवाय पुढं जायचं नाही कारण या ठिकाणी तुम्हाला व्याकरणाचं एक वाक्य देतात आणि त्याला खाली किती पर्याय असतात चार पर्याय दिले जातात आणि त्या चार पर्यायामधून जो योग्य पर्याय दिलेला आहे तो तुम्हाला इथं निवडावा लागतो इथं काय सांगितलंय चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ निगेटिव्ह फॉर्म म्हणजे या वाक्याचं नकारार्थी वाक्य तुम्हाला इथं बनवायचं आहे तर इथं बघा आय शूड हॅव बीन डेड इफ सम पासर बाय हॅड नॉट चेंज टू इन टू द वेल मग आता नॉट वापरायच्या वाक्यामध्ये आय शूड नॉट आय शूड नॉट कुठं आलं आहे बघा इथं एक आलं आहे आय शूड नॉट इथे एक आलं आहे आय शूड नॉट इथे एक आलं आहे आय शुड नॉट आता इथं डेड आहे डेड देड़, डेडच्या विरुद्धार्थी शब्द काय अलाहिू कुठं आता हिव बघा म्हणजे आता इथं डेडच आहे म्हणजे हा पर्याय बरोबर नाही त्याच्यानंतर या वाक्यात नॉट असल्या नसल्यामुळं हा बी पर्याय बरोबर नाही आणि इथं आय शुड नॉट हॅव बीन अ इफ आता इथं काय आहे ह्या वाक्यातला नॉट काढून टाकले म्हणजे हा सुद्धा पर्याय बरोबर नाही पर्याय क्रमांक डी बरोबर आहे आय शुड नॉट हॅव बीन अ इफ सम पासर बाय हॅड नॉ चेंज टू पी इन टू द वेल इथं तुम्हाला पूर्ण उत्तर इथं काय करायचं कसं लिहायचं ते मी आता आपल्यासमोर उत्तरपत्रिका आणतो आणि दाखवतो बघा उत्तरपत्रिका आपल्यासमोर कसं लिहायचं उत्तर ए फाईव्ह तिथं क्रमांक टाकायचा जो असेल तो कोणता जो असेल तो क्रमांक टाका तिथं आणि मग तिथं जे उत्तर आलेलं आहे असं जो पर्याय उत्तर आहे तो पण तिथं पर्याय लिहा त्याला अंडरलाइन करा त्या पर्यायाला जे ऑप्शन असेल आणि ते जसं दिलंय तसं उत्तर इथं लिहून काढा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एक वाक्य दिलंय म्हणून याला दोन मार्क आहे जर परीक्षेमध्ये तुम्हाला दोन वाक्य आले तर एक वाक्य एका मार्काला असल आता इथं बघा इथं जरा चुकून इथं नावून आलेले हा प्रश्न खाली येत असतो इथं व्याकरणाचेच वाक्य येत असतात तरी विद्यार्थ्यांना बरोबर लिहिलंय सेटलचं सेटलमेंट डेटचं डेथ नाउन लिहिलेलं आहे त्या विद्यार्थ्याला तुम्हाला बरोबर उत्तर लिहिल्यामुळं एक मार्क दोन्हीचा अर्धा अर्धा मिळालेला आहे त्याच्यानंतर हा प्रश्न सहावा त्याच्यानंतर असतो संग्रहावर आधारित प्रश्न इथं त्या विद्यार्थ्याला या शब्दाला एक मार्क आहे आणि या शब्दाला एक मार्क असे एकूण बारा मार्क पहिल्या प्रश्नाचे मिळालेले आहेत अतिशय महत्त्वाचा दुसरा प्रश्न असतो तो, तो म्हणजे लँग्वेज स्टडीचा प्रश्न लँग्वेज म्हणजे इथं नॉन टेक्च्युअल ग्रामर आपल्या पुस्तकाच्या बाहेरचे वाक्य इथं देतात हे प्रश्न पहिला बी बीमध्ये बी वन आणि बी टू असे घटक असतात बी वनमध्ये तीन वाक्य असतात त्याचे उत्तरसुद्धा तुम्हाला तिथं दिले जातात मागाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ते योग्य पर्याय निवडून विधानं पूर्ण करायचे इथं पर्याय दिलेले नाहीत परंतु बोर्डाच्या पेपरमध्ये पर्याय हे तुम्हाला येत असतात बोर्ड परीक्षेमध्ये पर्याय येतात चार पर्याय येतात चार पर्यायापैकी जो पर्याय योग्य असेल त्याचं उत्तर तुम्हाला तिथं लिहून काढायचं आहे आणि आणि प्रश्न पहिल्या बी, मधला बी टू जो असतो तो असतो स्पॉट द एरर स्पॉट द एरर म्हणजे दिलेल्या वाक्यात एक चूक असते ती चूक आपल्याला सापडायची आणि ते वाक्य लिहून काढायचं असतं व्हेन स्टुडंट स्टेज अप ऑल नाईट दे आर नॉट अलर्ट इन द मॉर्निंग इथं तुम्हाला इथं दिसतंय बघा स्टेज अप अनेक वचनी करता आल्यावर मुख्य क्रियापदाला यश जोडलं जात नसतं आणि या ठिकाणी तुम्हाला यश जोडलेलं दिसल बोर्डाच्या पेपरमध्ये तुम्हाला काय करायचं आहे हा यश हा जो प्रत्यय आहे तो काढून टाकायचा यश हा जोडलेला प्रत्यय काढून टाकायचा तो शब्द अंडरलाईन करायचा आणि पूर्ण वाक्यामध्ये उत्तर तुम्हाला या ठिकाणी लिहून काढायचं आहे कळालं उत्तरपत्रिका आपल्यासमोर शो करतोय बघा या ठिकाणी प्रश्न पहिला बी बी वनमध्ये पहिल्याचं उत्तर लिहिलंय दुसऱ्याचं उत्तर लिहिलेलं आहे त्याच्यानंतर तिसऱ्या पानाव, पानावर पाचव्या पानावर तिसऱ्याचं उत्तर लिहिलेलं आहे आणि त्याच पानावर बी टू लिहून जे स्पॉट द यरर आहे ते उत्तर लिहून त्याला इथं अधोरेखित केलेलं आहे बघा इथं अधोरेखित करायला विसरायचं नाही अधोरेखित करायचं म्हणजे तपासणाऱ्याच्या लगेच लक्षात येतं तुम्ही उत्तर दिलंय का नाही ते त्याच्यानंतर लक्षात ठेवायची गोष्ट या विद्यार्थ्याची तर काय चूक झालेली आहे उपप्रश्न संपल्यावर एक रेश इथं ओढायला पाहिजे होती तिथं ओढली का नाही मग काय करायची इथं एक तुम्ही पट्टीनं या कडीची त्या कडीला एक रेश ओढून काढायची उपप्रश्न संपल्यावर आणि मुख्य प्रश्न संपल्यावर दोन रेषा तुम्ही इथं पट्टीनं ओढायच्या आहेत किती ओढायच्या दोन मुख्य प्रश्न संपल्यावर दोन रेषा तुम्हाला तिथं ओढायच्या आहेत आणि त्याच्या खालचा पूर्ण भाग कोरा सोडायचा आणि पुढच्या पानावर मुख्य प्रश्न इथं लिहून काढायचा प्रश्न दुसरा ए असं सगळं इथं लिहून काढायचं पहिल्या पानावर किती जरी ओळी राहिलेले असल्या तरी ते सगळ्या सोडून द्यायच्या आणि प्रश्नपत्रिका आपली जवळपास उत्तरपत्रिका आपली अठ्ठावीस पेजेसची असल्यामुळं तुम्हाला ती भरपूर पुरेशी होते म्हणून काटकसर इथं करायची गरज नाही कारण पेपर तपासणाऱ्या व्यक्तीला मुख्य प्रश्नाचे मार्क इथं नवीन पानावर लिहावे लागतात आणि मग तुम्ही जर इथं प्रश्न दुसरा ए असा ए वनचं काय उत्तर असेल ते इथं जर लिहिलं तर प्रश्न दुसरा ए बी आणि सी त्याच्यामध्ये किती घटक आहेत ती तपासणारा इथं लिहितो त्याला किती मार्क पडले ते इथं लिहितो आणि मग त्याला त्रास होत नाही काही इकडचं तिकडं काय असं उचकी करायचा म्हणून तुम्ही मुख्य प्रश्न नवीन पानावर लिहायला सुरुवात करायचा आहे ओके बघा आपल्या पहिल्या प्रश्नाप्रमाणेच ए वन ॲक्टिव्हिटी ए वन ॲक्टिव्हिटीचं उत्तर सांगितल्याप्रमाणे इथं त्याच्यानंतर ए टू ॲक्टिव्हिटी हा ए टू ॲक्टिव्हिटीमध्ये ट्रू ऑर फॉल्स विचारलं आहे काय विचारलं आहे काय विचारलं आहे ट्रू ऑर फॉल्स ट्रू ऑर फॉल्स मित्रांनो जेव्हा अशा स्वरूपाचा प्रश्न असतो तेव्हा तुम्हाला जर उत्तर येत नसेल तर एक तर सगळे वाक्य ट्रू करा किंवा सगळे वाक्य फॉल्स करा म्हणजे तुम्हाला काहीतरी मार्ग मिळतील मनाने उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करू नका जर येत असेल तर हे कच्च्या विद्यार्थ्यांसाठी आहे सगळ्यांनी हा मार्ग अनुसरायचा नाही त्याच्यानंतर पुढं ए थ्री ॲक्टिव्हिटीचं उत्तर ए फोर ॲक्टिव्हिटीचं पर्सनल रिस्पॉन्स आहे तो काय आहे हा इथला जो प्रश्न आहे चौथा तो कसला असतो पर्सनल रिस्पॉन्स पी ई -E आर एस ओ एन एल पर्सनल रिस्पॉन्स पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे या ठिकाणी तुम्हाला स्वमत म्हणजे स्वतःचं मत लिहायचं असतं पाच ते सहावळीमध्ये उतार्यातला एकही शब्द लिहायचा नसतो हे पक्क लक्षात ठेवायचं आहे किती प्रश्न ए फोर ॲक्टिव्हिटी जो उतार्याच्या खाली असतो स्वमत पर्सनल रिस्पॉन्स पाच ते सहावळीमध्ये उत्तर मनाने लिहायचं उतार्यातला एकही शब्द तुम्ही तिथं लिहायचा नसतो लक्षात ठेवायचं पक्कं त्याच्यानंतर ए फाईव्ह ॲक्टिव्हिटी मगाशी सांगितल्याप्रमाणे ए फाईव्ह ॲक्टिव्हिटी ही कशावर आधारित असते व्याकरणावर कशावर असते कशावर आधारित असते ती ॲक्टिव्हिटी कशावर असते ग्रामर जी आर ए डब्ल्यू एम ए आर ग्रामर इथं तुम्हाला दोन वाक्य दिले जातात दोन वाक्याला चार चार पर्याय असतात त्या चार पर्यायामधून योग्य तो पर्याय तुम्ही या ठिकाणी लिहून काढायचा आहे योग्य पर्याय तुम्ही इथं लिहिणार आहात आणि तो योग्य पर्याय लिहिल्यानंतर बघा असा नंबर टाकायचा आणि त्याच्यापुढंच उत्तर लिहिलं तरी चालतंय किंवा नंबर टाका त्याच्यापुढं डॅश लिहा खाली इकडे ए एन एस लिहून मार्जिनमध्ये उत्तर लिह ए एन एस शब्द लिहून इथं खाली उत्तर लिहिलं तरी चालतं आणि उत्तर लिहिल्यावर कटाक्षानं एक ओळ रिकामी सोडा सुटसुटीतपणा येत असतो त्याच्यानंतर आपल्याला जी असते ती ॲक्टिव्हिटी असते कोणती असते ये फाईव्ह झाल्यानंतर ए सिक्स ऍक्च्युटी शब्दसंग्रहावर आधारित असते ती तु तुम्ही सोडवायची आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रश्न दुसरा बी प्रश्न दुसरा बी अतिशय अतिशय महत्त्वाचा आहे काय असतो तो इथं इथं दिलेला नाही तसं इथं काय देतात समराइज किंवा समरी एस यू डबल एम ए आर वाय समरी रायटिंग समरी रायटिंग इथं असतं प्रश्न दुसरा बी अतिशय सोपा प्रश्न असतो विथ द हेल्प ऑफ द गिव्हन पॉइंट राईट समरी ऑफ द अभव अभव म्हणजे वरील अभो म्हणजे काय वरील वरील म्हणजे कुठला प्रश्न दुसऱ्या एमध्ये जो उत्तारा दिलेला असतो कुठं उतारा दिलेला असतो प्रश्न दुसऱ्या एमध्ये जो उतारा दिलेला असतो त्या उतार्याचा सारांश कुठं लिहायचा असतो तुम्हाला इथं प्रश्न दुसऱ्याचं उत्तर लिहित असताना सारांश या ठिकाणी लक्षात ठेवा जर उतार्यामध्ये वीस ओळी असतील किती उतार्या जर वीस ओळी असतील तर कमीत कमी, -कमी उतार्यातल्या सहा ते सात ओळी तुम्हाला तिथं समरी म्हणून लिहाव्या लागतात मी उत्तरपत्रिकेतल्या पाच ते सहा ओळी म्हणत नाही उतार्यातल्या आणि ज्याला काहीच कळत नसेल त्यानं उतार्याच्या सुरुवातीच्या काही ओळी मधल्या काही ओळी शेवटच्या काही ओळी अशा सहा ते सात ओळी जर वीस ओळी असतील तर कमीत कमी सहा ते सात ओळी तीस ओळी असतील तर कमीत कमी दहा ते अकरा ओळी तिथ पत्रिकेमध्ये तुम्हाला लिहायचे आहेत आणि उत्तर, उत्तर लिहिल्यावर टायटल लिहायला विसरायचं नाही ज्याला आपल्याला परीक्षेमध्ये एक गुण असतो टायटल टायटल लिहायला विसरायचं नाही टायटल लिहायला विसरायचं नाही ओके बघा उत्तरपत्रिका आपल्यासमोर प्रश्न दुसरा बी टायटल दिलाय का इथं टायटल दिलं इनसाइड द माइंड ऑफ द मायकेल डेल आणि त्याच्या खाली तुम्हाला इथं एक दोन तीन चार पाच दहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा ओळीमध्ये सारांश लिहिलेला दिसतोय अशा पद्धतीनं उत्तर तुम्हाला सारांश लिहायचं आहे मग इथं तीनपैकी तीन गुण इथं मिळतात आणि मित्रांनो सी एल जी काय दिसतंय कव्हरिंग ऑल पॉईंट लँग्वेज आणि ग्रामर असे मुद्दे कव्हर झालेले आहेत का त्याला अनुसरून इथं मार्क दिले जातात म्हणून तुम्ही इथं ब्लॉक मार्किंग दिली जात नसते म्हणून तुम्ही जर उत्तर लिहिलं कमीत कमी, कमी तीनपैकी दोन गुण तुम्हाला इथं मिळू शकतात म्हणून समरीचं उत्तर लिहायचं सोडायचं नसतंय त्याच्यानंतर प्रश्न दुसरा सी असतो माइंड मॅप काय असतो माइंड मॅप म्हणजे मनाचा नकाशा दिलेल्या विषयाला अनुसरून तुम्हाला इथं काय विषय दिलेला आहे बेनिफिट्स ऑफ द गेम्स अँड द स्पोर्ट्स हा दिलेला विषय त्याला अनुसरून माइंड मॅप कसा लिहिला विद्यार्थ्यांना ते तुम्हाला आता लगेच दाखवतो जसं की बघा प्रश वाकड्या त्याच्यानंतर चौथा प्रश्न सेक्शन तीनमध्ये असतो रायटिंग स्किलचा ज्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला प्रश्न चौथ्या मध्ये ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज याचं असंच उत्तर लिहायचं आहे ते उत् प्रश्न वाचायचा आणि उत्तर कसं लिहायचं ते सांगा इथं तुम्हाला मेसेज असं लिहायचं आहे मेसेज मेसेज ज्या दिवशी लिहत त्या दिवसाचा दिनांक त्याच्यानंतर वेळ मेसेज कुणाला लिहिला जातो इतरही लिहावं लागतं दोन चार ओळीमध्ये तो संदेश काय आहे आणि शेवटी मेसेज कुणी लिहिलेला आहे त्याचं नाव याचं सी एफ ए असं डिस्ट्रिब्युशन दोन एक एक असं असतं एकूण चार गुण असतात चारपैकी चार 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 तीन गुण तुम्हाला हमकाश मिळतात म्हणून याचं उत्तर लिहून काढायचं चा। प्रश्न चौथ्या येमध्ये मेसेज रायटिंग हेच तुम्ही लिहायचं चा। आहे त्याच्यानंतर प्रश्न दुसरा चौथा बीमध्ये असतोय एकतर ईमेल लिहावा लागतो किंवा रिपोर्ट घ्यावा लागतो किंवा मुलाखत इंटरव्ह्यू तर याच्यामध्ये तुम्ही मुलाखतच लिहावी कारण त्याच्यामध्ये तुम्हाला पैकी चार गुण मिळू शकतात आता इथं काय करणार तुम्ही उत्तर संपल्यामुळं एक आडविरे सोडून घेणार त्याच्यानंतर दुसऱ्या पानावर जाणार दुसऱ्या पानावर गेल्यानंतर आपण इंटरव्यू साठी आठ ते दहा प्रश्न दिलेल्या विषयाला अनुसरून सुरुवातीला तुम्ही इथं दोन तीन ओळीची प्रस्तावना लिहा आणि इथं बघा प्रश्न लिहिल्यानंतर एक ओ रिकामी सोडायला विसरू नका सुटसुटीत उत्तर होतं ओके त्याच्यानंतर हा इथं उत्तराचा भाग संपल्यामुळं खाली एक रे सोडून घ्या सरळ रे सोडायची पट्टीनं त्याच्यानंतर प्रश्न चौथ्या सी मध्ये काय काय असतंय एक असतो भाषण दुसरा असतो कॉम्परिंग सूत्रसंचालन आणि तिसरा असतोय एक तुम्हाला तिथं म्हण दिली जाते आणि त्या म्हणीवर आधारित पंधरा ते वीस वेळे लिहून लिहून काढायचं आहे तर याच्यामध्ये तुम्ही भाषण लिहून काढायचं कारण त्याच्यामध्ये सुरुवाताने शेवट आपल्याला तयारी करून लिहिता येतो बघा इथं प्रश्न चौथाशी लिहिलेला आहे आणि इथं गुड मॉर्निंग टू ऑल द डिस्टिंगिश्ड गेस्ट माय रिस्पेक्टेड टीचर्स अँड डिअर फ्रेंड्स टुडे आय विल बी टॉकिंग अबाउट क्रुएलिटी टुवर्ड्स अॅनिमल्स अँड बर्ड्स विषयाचं नाव इथं लिहायचं दिलेल्या विषयाला अनुसरून दहा पंधरा ओळी लिहायच्या आणि शेवटी थँक्यू म्हणायचं बघा थँक्यू लिहायचं आणि शेवटी ह्या कडीची त्या कडीला एक रेष ओढायची कारण उपप्रश्न आहे म आणि त्याच्यानंतर हा जो शेवटचा प्रश्न आहे आपला कोणता प्रश्न चौथ्यातला डी अटेम्प्ट एनी वन इथं तुम्ही काही विचार करायचा नाही या ठिकाणी रिव्ह्यू ऑफ द फिल्म हाच लिहायचा आहे ब्लॉग लिहू नका किंवा अपील लिहू नका रिव्ह्यू ऑफ द फिल्म हे पाठ करा पाठ करूनच जा आणि तुम्ही तो तिथं लिहून काढा परीक्षेत आपल्याला दिलं जातं प्रश्न चौथ्या डी मध्ये तुम्ही नुकत्याच बघितलेल्या चित्रपटाचा रिव्ह्यू लिहून काढा असं सांगितलं जात ओके बघूया आमच्या विद्यार्थ्यानं काय लिहिले उत्तर पत्रिकेमध्ये प्रश्न चौथा डी मधला एक टायटल ऑफ द फिल्म मुद्दे दिलेले असतात त्या मुद्द्यांना अनुसरून तुम्हाला तिथं पंधरा ते वीस ओळीमध्ये रिव्ह्यू लिहायचा आहे आणि रिव्ह्यू लिहून झाल्यानंतर ह्या कडीची त्या कडीला सरळ दोन रेषा ओढायच्या आता इथं मुख्य प्रश्न संपलेला आहे म्हणून निळ्या पेंनी दोन रेषा ओढून काढायच्या आहेत आणि त्याच्यानंतर सुरू होतो तो शेवटचा प्रश्न लिटररी जनरा नॉव्हेल कादंबरीवर आधारित शेवटच्या प्रश्नामध्ये चार उपघटक असतात ज्याला एकूण सोळा गुण असतात किती सोळा ज्याच्यामध्ये पहिला धडा जो आहे आपल्या चौथ्या युनिटमधला त्याच्यावर आधारित ऑब्जेक्टिव्ह म्हणजे रिकाम्या जागा भरा फिल इन द ब्लँक्स कम्प्लीट अ सेंटेन्स विधाने पूर्ण करा ट्रू ऑर फॉल्स की बरोबर जोड्या जुळवा दिलेली विधाने करेक्ट करा अशा पद्धतीचे ऑब्जेक्टिव्ह इथं तुम्हाला चार मार्काचे दिले जातात ते व्यवस्थित लिहून बी प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे तिथं दोन प्रश्न दिले जातात चौथ्या युनिटमधल्या दुसऱ्या धड्यावर आधारित याचं नाव आहे टू सर विथ लव पाच ते दहा ओळीमध्ये त्याचं उत्तर लिहा याचं दुसऱ्याचं पण पाच ते दहा ओळीमध्ये उत्तर लिहा त्याच्यानंतर सी प्रश्न असतो आपल्या चौथ्या युनिटमधल्या तिसऱ्या धड्यावर आधारित इथं पण तुम्हाला दोन प्रश्न दिले जातात त्यांची उत्तरं तुम्हाला इथं लिहून काढायची आहेत आणि डी आपल्या चौथ्या युनिटमधला शेवटचा धडा याचं नाव आहे द साईन ऑफ फोर इथं सीमध्ये अराउंड वर्ल्ड इन एटी डेज यांची उत्तरं तुम्हाला इथं लिहावी लागतात विद्यार्थ्यांना माझ्या कशी लिहिलेली उत्तरं ते तुम्हाला मी आता लगेच क्रोल करतो बघा प्रश्न चौथा प्रश्न पाचवा इथं याला इथं सोळा मार्क आहे नाही सोळा नाही इथे किती चार अधिक चार अधिक चार अधिक चार, चार बरोबर सोळा गुण इथं पडलेले आहेत अशा पद्धतीनं उत्तरपत्रिका तुम्हाला लिहायची आहे आणि उत्तरपत्रिका उत्तर पूर्ण लिहून झाल्यानंतर शेवटी डी दोन रेषा ह्या कडीचे त्या कडीला ओढायचे आहेत पूर्वनी जर जोडलेली असल या कडीची त्या कडीला दोन रेषा ओढायच्या आणि हवं डी हिला किती मार्क पडले त्या पूर्ण रेषा ओढून काढा इथं ही पूर्ण उत्तर पत्रिका सोडून झालेली आहे बघा पूर्ण पेपर सोडून झाल्यानंतर या विद्यार्थ्याला इथं पहिल्या प्रश्नाला सोळा दुसऱ्याला अठरा तिसऱ्याला चौदा चौथ्याला सोळा आणि पाचव्याला सोळा गुण पडलेले आहेत आणि इथे एकूण ऐंशी गुण पडलेले आहेत इथं ऐंशीपैकी पैकी ऐंशी लिहिलं आहे इथं एक्झामिनरची साईन असते इथं नंबर असतो इथं मार्क दिले जातात अंकामध्ये अक्षरात अशा पद्धतीनं ही मॉडल आन्सर आपल्याला दा, दाखवलेली आहे आता याच्यानंतर आणखीन काही विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या आदर्श उत्तरपत्रिका तुमच्यासमोर स्क्रोल करतोय तुम्ही त्या बघून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर माझ्या वर्गातील दुसऱ्या विद्यार्थ्यानं सोडवलेला पेपर आपल्यासमोर स्क्रोल करतोय ही पहिली माहिती कशी भरायची ते आपल्याला माहीत आहेच इथं प्रश्न पहिला काय चुका झाल्या ते फक्त मी सांगणार इथं काही चुका झालेल्या नाही या विद्यार्थ्यांना बरोबर पेपर सोडवलेला आहे पण काही ठिकाणी त्यांनी उत्तरं लिहिलेली नसल्यामुळं मार्क पडलेले नाहीत प्रश्न दुसरा इथं नवीन पानावर सुरू केलेला आहे नवीन पानावर सुरू केलेला प्रश्न त्याच्यानंतर ट्रूफॉल त्याच्यानंतर तिसऱ्याचं चा उत्तर चौथ्याचं पर्सनल रिस्पॉन्सचं उत्तर पाचव्यामध्ये व्याकरणाचे दोन वाक्य सहावा प्रश्न शब्दसंग्रहावर आधारित दुसरा प्रश्न बी समरीचा समरी, समरी लिहिलेलं आहे टायटल लिहिलेलं आहे त्याला तीन मार्क त्याच्यानंतर पुढचं माइंडमॅपचं उत्तर तुम्हाला कसं लिहायचं आहे ते सांगितलेलं आहे अशा पद्धतीने सेंटरला विषय लिहून त्याला सब ब्रँचेस काढायचे आणि त्याचा उत्तर लिहून काढायचं त्याच्यानंतर प्रश्न तिसरा कसा लिहिलाय बघा स्क्रोल करतोय मी अशा पद्धतीनं उत्तर इथं लिहिलेलं आहे व्हिडिओ पॉज करून तुम्ही उत्तरं बघू शकता कशी लिहिलेली ते पूर्वणी जोडल्यानंतर त्याच्यावर माहिती भरायची त्याच्यावर सगळे रोल नंबर टाकायचं तुमचा सीट नंबर टाकायचा पुरवणी क्रमांक टाकायचा सही करायची त्याच्यावर पण तुम्हाला होरोक्रॉप लावावं लागतं त्याच्यानंतर प्रश्न लिहित चला त्याच्यावर उत्तरं लिहित चला प्रश्न लिहू नका फक्त उत्तरं लिहा पुढची उत्तर पत्रिका राष्ट्रीय घ्यायचं गेल्या बरोबर त्याच्यानंतर पहिला पर्शन चौथा पर्शनल रिस्पॉन्स पाचवा लक्ष सव्वाशे चौदा बारा गुण त्याच्यानंतर चार गुण thank right. you

डायलॉग लिहिलेला इथं प्रश्न पाचवा ए प्रश्न पाचवा आहे हे मधलं दुसरं प्रश्न पाचवा सी पहिलं दुसरं पुरवणी घेतलेली आहे प्रश्न कुठला होता प्रश्न दुसऱ्या विद्यार्थ्याची उत्तर पत्रिका